श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे कार्तिक महिन्यातील रविवार पण आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही कोणत्याही महिन्यातील रविवारी करू शकता कापूर सोबत आपल्याला हे एक वस्तू जाळायची आहे प्रत्येक दिवसाचं जे महत्व असतं तर ते वेगवेगळं असतं आणि प्रत्येक दिवसाचे जे काही उपाय असतात तर ते सुद्धा वेगवेगळे असतात आता प्रत्येक दिवशी आपण कापूर बा जाळत असतो बघा आपण ज्या वेळेस घरामध्ये कापूर पूजेनंतर आपल्या देवपूजेनंतर जर जाळला तर अश्मेक यज्ञ केल्याचं हे आपल्याला मिळत असतं आणि आपल्या जीवनातील सर्व वाईट शक्तींचा नाश व्हावा त्याचबरोबर सर्व नजरदोष शत्रुपिडा बाधा त्याचबरोबर बघा पितृदोष वास्तुदोष आणि अजून ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या वाईट शक्तीतून आपला घराचा जो काही कुठेतरी आपल्या घराचा विकास थांबलेला होता तर तो, तो विकास परत व्हावा यासाठी आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे रविवार म्हणजे हा एक जे सूर्यदेव असतात तर त्यांच्यासाठी समर्पित असतो तर रविवारी जर कापूर सोबत आपण ही वस्तू जाळली तर आपल्या जीवनातील सर्व ग्रह सु, दोष सुद्धा दूर होतात बघा सूर्यदेव जे असतात तर ते आपल्याला संपत्ती प्रदान करत असतात आपल्याला सत्ता प्रदान करण्याचं काम हे सूर्यदेव करत असतात तर त्यामुळे सूर्यदेवाची उपासना करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येक रविवारी आपण सूर्यदेवांना जल अर्पण अर्घ दिला पाहिजे तर आता रोज तुम्हाला जमत नसेल तर फक्त रविवारी जरी तुम्ही सूर्यदेवांना अर्घ दिला तरीही चालेल आपल्या जीवनातील जो सूर्यग्रह असतो तर तो मजबूत असणं खूप गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये जर सूर्यग्रह हा मजबूत नसेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच आपल्याला पैशांच्या संबंधित ज्या काही अडचणी येत असतात तर त्या कायमच येत राहतात तर त्यामुळे सूर्यग्रह आपला मजबूत असणं गरजेचं आहे तर आता याच सूर्यग्रहाला मजबूत करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आपल्याला कापूरसोबत हे एक वस्तू जाळायची आहे जर आपण कापूर सोबत या दोन वस्तू जाळल्या तर आपल्या जीवनातील सर्व त्रास संकटे दुःख दारिद्र्य दूर होईल आणि त्याचबरोबर वाईट शक्तींचा सुद्धा नाश होईल आता या उपायासाठी आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये घ्यायचा आहे आता कापूर तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते की काडीच्या पेटीने कधीच कापूर पेटवायचा नाही कापूर हा नेहमी हो दिव्याने पेटवायचा तर त्यामुळे आता हा उपाय करत असताना सुद्धा तुम्ही ज्या वेळेस कापूर पेटवणार आहात तर तो कापूर तुम्हाला दिव्याच्या साह्यानेच पेटवायचा आहे आता आपल्याला काय काय वस्तू घ्यायच्या आहे बघा एका वाटीमध्ये तुम्ही कापूर घ्यायचा आहे त्याचबरोबर या कापूरबरोबर आपल्याला जे घ्यायचं आहे ते म्हणजे दोन वस्तू त्यातली पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे दालचिनी दालचिनी ही आपल्याला घ्यायची आहे या कापूरबरोबर आपल्याला दालचिनी आणि त्याचबरोबर जे एक तमालपत्र असतं तर ते तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे दालचिनीचा एक छोटासा तुकडा घेतला तरीही चालेल आणि एक तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे आता जी वाटी घेतलेली आहे किंवा आपण जी पंथी घेतलेली आहे त्या पंथीमध्ये आणि त्या किंवा त्या वाटीमध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू दोन टाकायच्या आहेत तमालपत्राचे तुम्ही छोटे छोटेसे तुकडे करून जरी टाकले तरीही चालतील आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे देवघरा समोर बसल्यानंतर आपल्याला जो कापूर आपण घेतलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत परत तुम्हाला सांगते कापूर दिव्याच्या सहाय्याने प्रज्वलित करा कारण बघा आपण मग काडीच्या पेटीने साह्य काडीच्या पेटीने आपण कापूर प्रज्वलित करतो आणि त्याचा पाहिजे तसा फायदा हा आपल्याला शक्यतो करून होत नाही मग त्यामुळे तुम्हाला परत सांगते की कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करा कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ह्या ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला देव आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता नक्की तुम्हाला यातून अनुभव येईल की आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही संकट आहे दुःख आहे नाश आहे तर त्याचा पूर्णपणे नाश झालेला आहे त्याचबरोबर जे काही दोष आहे तर त्याचा सुद्धा आपल्या जीवनावरती कोणत्याच प्रकारचा परिणाम हा पडणार नाही आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या वाईट शक्तींचा नाश होईल आता हा काप कापूर जळत असताना आपल्याला ओम सूर्य देवाय नम ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे मंत्र परत एकदा ऐका ओ सूर्यदेवाय सूर्य सूर्यदेवाय नम आपला सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील दोष दूर करण्यासाठी आपल्याला सत्ता प्रदान करून देण्याचं काम सूर्यदेव करत असतात तर त्यामुळे त्यांचं आव्हान आपल्याला करायचं आहे आणि ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो कापूर आहे तर ह्या कापूरबरोबर या दोन वस्तू आपल्याला जाळायच्या आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे ही जी राख हाता शिल्लक राहील तर ती राख तुम्हाला एखाद्या पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला ती प्रवाहित करायची आहे तुम किंवा तुमच्या घरामध्ये जर बेसिन वगैरे असेल तर तिथे टाकली किंवा तुमच्या आजूबाजूला काही पाण्याचा साठा असेल तर तिथे टाकली तरीही चालेल जेवढ्या वस्तू चळेल तेवढी जळून द्यायची आहे आणि ज्या नाही चळणार तर त्या बाकीच्या तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो आपल्याला करायचा आहे जोपर्यंत कापूस जळत आहे जोपर्यंत आग थंड होत तोपर्यंत आपल्याला ओम सूर्य देवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्की तुम्हाला तुमच्या अडचणीतून तुमच्या संकटातून तुमच्या दुःखातून नक्कीच मार्ग मिळेल आणि झालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ